नमस्कार मित्रांनो, मी मराठी या यूट्यूब चॅनल वर मी प्रवीण पाटील आपले स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सैनी स्कूल काय आहे, त्याची रूपरेषा काय असते आणि त्याची स्थापना केव्हा झाली, त्याच्यानंतर त्याची ऍडमिशन प्रोसेस कशी असते, त्याच्यानंतर फीज किती आहे, त्याच्यानंतर एंट्रन्स परीक्षेचे स्वरूप कसे असते, सैनी स्कूल विषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। आज जर आपण लहान मुलाचा विचार केला तर त्यांना पुढे काय करिअर करावे त्याबाबत मुले कन्फ्यूज असतात, त्याचसोबत त्यांचे पालकसुद्धा कन्फ्यूज असतात। आपली जी मुले आहेत त्यांना कोणत्या ट्रॅकने घेऊन जावे हे त्यांना समजत नाही। आज आपण बघतोच आहे प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन भरपूर प्रमाणात आहे, तर आपण नोकऱ्याचाच विचार केला तर सरकारी नोकरी मिळवणे आता खूप अवघड झाले आहे। प्रत्येक सरकारी नोकरीमध्ये कॉम्पिटिशन आहे। तुम्ही जर एक सरकारी नोकरी बघायला गेला तर त्या ठिकाणी वॅकन्सी 100 असतील तर या ठिकाणी 10,000 पटीने अर्ज या ठिकाणी येत असतात। त्यासाठी पालकांनी आपला जो मुलगा किंवा मुलगी आहे त्याला लहानपणापासूनच तयार करणे गरजेचे आहे। त्याच्या करिअरची काळजी ही आपणास घ्यावी लागणार आहे। हा एक पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवून जर तुम्ही तुमच्या मुलीला किंवा मुलाला डिफेन्स या वेने जर करिअर करायचे असेल तर त्यासाठी सैनिक स्कूल बेस्ट आहे। सैनिक स्कूलमध्ये अशा काही सोया आहेत ज्यामुळे आपला मुलगा किंवा मुलगी सैनिक स्कूलमधून बाहेर पडताच त्यावेळी त्याचं करिअर हे डिफेन्स या ट्रॅकमध्ये फिक्स आहे। म्हणजेच सैनिक स्कूलचं मेन उद्दिष्ट हेच आहे की NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, आपली इंडियाची जी अकॅडमी आहे त्यामध्ये त्यांच्या स्टुडंटने करिअर करणे, ते कसे करतात, काय करतात आणि त्यांचे नियम काय आहेत, त्यांचे फॉर्म कधी सुटतात आणि कधी भरतात, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर मी मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच प्रकारचे अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो जाणून घेऊया सैनी स्कूल विषयी संपूर्ण माहिती। मित्रांनो, सैनी स्कूल काय आहे? सैनी स्कूलची स्थापना ही 1961 साली झाली होती आणि सैनी स्कूलचे संस्थापक ज्यांनी सैनिक स्कूलला सुरुवात केली त्यांचे नाव VK कृष्णा मेनन असे आहे। त्यांनी सैनिक स्कूलची स्थापना केली होती। त्यांचं मेन उद्दिष्ट हेच आहे की सैनिक स्कूलमधील प्रत्येक विद्यार्थी हा NDA साठी तयार करणे आणि त्यातूनच ऑफिसर घडवणे आणि UPSC द्वारे जे अधिकारी एक्झाम होत असतात त्यासाठी तयार करणे हे सैनिक स्कूलचे मेन उद्दिष्ट आहे। त्यासाठी लहानपणापासूनच चांगल्या प्रकारे बेस निर्माण करणे असे सैनिक स्कूलचे उद्दिष्ट आहे। मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे बेस जर चांगला असेल तर पुढील करिअरसुद्धा चांगलेच होते। ही एक सैनिक स्कूलची बेसिक माहिती आहे। आता आपण भारतामध्ये सैनिक स्कूल किती आहेत याबाबत माहिती पाहूया। सैनिक स्कूल हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येत असते। आपल्या भारतामध्ये टोटल 33 सैनिक स्कूल आहेत। त्यातील पहिल्या 5 स्कूलमध्ये आपल्या महाराष्ट्रातील सैनिक स्कूल सातारा हे येते। त्याच्यानंतर आता आपण सैनिक स्कूलच्या फीबाबत चर्चा करणार आहोत। प्रत्येक पालकाच्या मनात याबाबत शंका आहे। सैनिक स्कूलमध्ये फी भरपूर असते, त्यामध्ये बोर्डिंगही असते, त्यांच्या काही सोयी आहेत, त्यामुळे प्रत्येक पालकांना वाटते की त्यांची फी जास्त आहे असे प्रत्येकाच्या मनात असते। सैनिक स्कूलची वार्षिक फी ही कमीत कमी 1,00,000 आणि जास्तीत जास्त 1,40,000 पेक्षा जास्त नसते। म्हणजे एका विद्यार्थ्याला सैनिक स्कूलला जाण्यासाठी 1,40,000 पर्यंत खर्च येऊ शकतो। मित्रांनो, आपण जर आपल्या मुलाला इंग्लिश मीडियमला शिकवलं तर त्याला 60,000 ते 70,000 खर्च येतो। जर तुमची फायनान्शियल कंडिशन चांगली असेल आणि तुम्हाला तुमच्या मुलाचे करिअर जर हवे असेल तर तुम्ही तुमच्या मुलाला सैनिक स्कूलला ॲडमिशन घेऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो, आपला मुलगा किंवा मुलगी जर हुशार असतील तर ते रँकमध्ये आले तर त्यांना सैनिक स्कूलमार्फत स्कॉलरशिपसुद्धा दिली जाते। यामध्ये 30,000 रुपये इतकी स्कॉलरशिप ही या ठिकाणी दिली जाते, त्यामुळे आपणास हा एक फायदा या ठिकाणी होऊ शकतो। या फीमध्ये बदलसुद्धा होऊ शकतो हे आपण ॲडमिशन करताना नोटिफिकेशनमध्ये चेक करू शकतो, परंतु 99% हीच फी आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे वडील डिफेन्समध्ये आहेत जसे की इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स किंवा पॅरामिलिटरी, यापैकी कोणत्याही डिफेन्सचा पार्ट असाल तर त्यांना यामध्ये फीमध्ये एक सोय दिलेली आहे।
तेथे तुम्हाला सरकारकडून चाइल्ड केअर अलाउन्स, त्याला आपण सीए म्हणतो, तो अलाउन्स 90,000 तुम्हाला सरकारकडून मिळू शकतो। जर तुम्ही व्यवस्थित कागदपत्रे पूर्तता केली तर तुम्हाला हा अलाउन्स मिळू शकतो। अशा प्रकारे डिफेन्स पर्सन साठी भारत सरकारने सूट दिली आहे। आता आपण ऍडमिशन प्रोसेस बाबत माहिती पाहूया। ऍडमिशन प्रोसेस मध्ये काही अटी आणि शर्ती आहेत, त्यामध्ये अटींची पूर्तता कशी करायची हे आता आपण पाहणार आहोत। त्यामध्ये पहिली अट अशी आहे मित्रांनो, जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी 5वीतून 6वीत जाताना आणि त्याचे वय 10 ते 12 असेल अशा वेळी त्याला 2 चान्स मिळतात। त्यानंतर जर 8वीतून 9वीत जाताना जर तो 13 आणि 15 वर्षाचा असेल त्यावेळी त्याला 2 चान्स मिळतात। त्याची एक प्री एक्झाम आणि मेन एक्झाम असते, त्या नॉर्मल एक्झाम असतात, ते आपण पुढे जाणून घेणार आहोत। अशा प्रकारे या दोन एक्झाम असतात, त्यामध्ये 2-2 वेळा चान्स एक्झामसाठी मुलांना मिळतात। 6वीत असताना 2 चान्स आणि 9वीत असताना 2 चान्स मिळतात। आता आपण या ठिकाणी स्टेट कोटा याबाबत चर्चा करणार आहोत। मित्रांनो, स्टेटचा कोटा किती असतो? समजा आपण आउट ऑफ स्टेट आहोत, म्हणजे अदर स्टेटमध्ये राहतो। अदर स्टेटमध्ये मुलाला सैनिक स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायचे असेल त्यावेळी ॲडमिशन प्रोसेसवेळी स्टेट कोटा हा वेगळा असतो। मी थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण सांगतो। समजा आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या 2 ते 3 सैनिक स्कूल आहेत, त्यामध्ये तुमच्या मुलाला ॲडमिशन घ्यायचे आहे, परंतु आपल्या आसपास कोणी अदर स्टेटचा विद्यार्थी आहे, म्हणजे बाहेरील राज्यातील विद्यार्थ्याने आपल्याबरोबर अर्ज केला असेल, तर त्या ठिकाणी स्टेट कोटा लागू होणार नाही। यामध्ये स्टेट कोटा फक्त आपल्यालाच लागू होणार। अशा प्रकारे आपण या ठिकाणी आरक्षणही म्हणू शकतो। स्टेटला पहिले आरक्षण आहे, ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन घेत आहे त्यावेळी विद्यार्थी हा त्या राज्याचा रहिवासी असेल त्याला पहिला प्रेफरन्स या ठिकाणी देण्यात येतो, आणि अदर स्टेटचा विद्यार्थी असेल त्याला नेक्स्ट प्रेफरन्स या ठिकाणी दिला जातो। असा हा स्टेट कोटा 67% असतो। आता हा कोटा केंद्र शासनाने निश्चित केलेला आहे आणि उरलेला 33% अदर स्टेटचे विद्यार्थी येतात, आणि त्याचबरोबर 15% SC कास्टसाठी आरक्षित आहेत आणि 7.5% ST कास्टसाठी आरक्षित आहेत आणि 25% सीट या डिफेन्समध्ये सर्व्हिस करणाऱ्या मुलांसाठी राखीव आहे। आता आपण एक्झाम बाबत चर्चा करणार आहोत। या एक्झामचा फॉर्म कधी सुटतो आणि एक्झाम कधी असते? सैनिक स्कूलचे फॉर्म हे ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान सुटतात आणि हे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचे असतात आणि त्याची एक्झाम ही जानेवारी महिन्यात असते। तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ॲप्लिकेशन केल्यानंतर तुमची 3 महिन्यानंतर म्हणजे जानेवारीमध्ये प्री एक्झाम ही घेतली जाते। ही एक्झाम 2 लँग्वेजमध्ये असते, एक हिंदी आणि दुसरी म्हणजे इंग्लिश। या 2 लँग्वेजमध्ये ही एक्झाम होत असते, त्यामुळे तुमच्या मुलाला इंग्लिश किंवा हिंदी यापैकी 1 लँग्वेजचे ज्ञान असणे गरजेचे आहे। आता आपण एक्झाम पॅटर्न कशा प्रकारे असतो हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ज्यावेळी तुमचा मुलगा 5वीतून 6वीला जातो त्यावेळी आपण हा फॉर्म अप्लाय करू शकतो। त्यावेळी 6वीला ही एक्झाम टोटल 300 मार्काची एक्झाम होते, यामध्ये मॅथ्ससाठी 150 मार्क, यामध्ये जर तुमच्या मुलाचे मॅथ्स परफेक्ट असेल तर तुमच्या मुलाचे ॲडमिशन फिक्स आहे असं म्हणता येईल। त्यानंतर GK म्हणजे जनरल नॉलेज हे 50 मार्कसाठी विचारले जाणार, त्याच्यानंतर इंग्लिश 50 मार्कसाठी विचारले जाणार, त्यानंतर इंटेलिजन्स 50 मार्कसाठी विचारले जाते। अशा प्रकारे मार्काचे डिवायडेशन करून टोटल 300 मार्काचा पेपर या ठिकाणी घेतला जातो। या 300 मार्काच्या पेपरमध्ये तुम्ही जर मॅथ्समध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवले तर तुमचे बरेच चान्सेस आहेत की तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकता। त्याच्यानंतर 8वीतून 9वीत जाणाऱ्या मुलांसाठी 9वीत ऍडमिशन घेण्यासाठी प्री एक्झाम कशा प्रकारे असते ही आता आपण पाहणार आहोत। 9वीला ही एक्झाम टोटल 400 मार्काची असते, मॅथ्ससाठी 200 मार्क असतात, इंटेलिजन्ससाठी 50 मार्क असतात, इंग्लिशसाठी 50 आणि जनरल सायन्स 50 आणि सोशल स्टडीसाठी 50 मार्क असतात। अशा प्रकारे हा 400 मार्काचा पेपरचे डिवायडेशन केले आहे। या ठिकाणी सुद्धा मॅथ्समध्ये तुमचा मुलगा किंवा मुलगी हुशार असेल तर या ठिकाणी तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय करू शकता आणि मेरिटमध्ये सुद्धा येऊ शकता। आणि जर तुमचा मुलगा किंवा मुलगी हुशार असेल तर या एक्झाम या इझी असतात। केंद्र सरकारच्या ज्या ज्या एक्झाम असतात त्या इतक्या हार्डही नसतात। येथे तुमच्या मुलाने किंवा मुलीने चांगला अभ्यास केला तर या ठिकाणी तुमचं ॲडमिशन फिक्स होऊ शकते। आणि तुमच्याकडील दोन्ही पर्याय संपले असतील तर म्हणजे
जर तुम्ही 6वी किंवा 9वीला सैनिक स्कूल मध्ये ऍडमिशन घेतले नसेल आणि तुमचा मुलगा त्याच्यापेक्षा पुढे गेला असेल तर त्यावेळी काय करायचे? मित्रांनो, त्याला 11वीला ऍडमिशन घेताना सायन्स मध्ये ऍडमिशन घ्यायचे, कारण मॅथ्स या सब्जेक्ट वरती एग्जाम मध्ये क्वेश्चन हे जास्त असतात, त्यामुळे एनडीए ची एग्जाम क्वालिफाय करायला सोपे जाईल, त्यामुळे सायन्स ही स्ट्रीम निवडायची आहे। अशा प्रकारे यातून बऱ्यापैकी माहिती देण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे, कारण आपल्या महाराष्ट्रातील जी मुले आहेत ते याकडे अट्रॅक्ट व्हावीत आणि एनडीए असा एक डिफेन्स मधील प्लॅटफॉर्म आहे की त्यामध्ये मुलाचे करिअर व्हावे। मला तर वाटते दुसरा कोणता पर्याय असेल असे वाटत नाही। अशा प्रकारे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करायला विसरू नका। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मित्रांनो, तुम्ही जर मी मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।